बोल, तुला जे काही सांगायचं ते सगळं सांग, मग मी ठरवेन की खरं की खोटं. मी तुला आता जे काही सांगणार आहे ते 100% खरं. मी त्या रात्री पार्टीतून बाहेर पडले. मी प्रचंड प्यायलेले होते. चैतन्य घरी परत जाण्यासाठी म्हणून मी माझ्या गाडीत जाऊन बसले. मला खरंच शुद्ध नव्हती. मी जेमतेम गाडी चालवू शकत होते. मी गाडीत बसले, मी गाडी चालवत होते, मी कुठल्या गल्लीतून कशी जात होते मला खरंच काही आठवत नाहीये. मला फक्त इतकं आठवत आहे की खूप गोल गोल फिरून मी परत त्याच रिसॉर्टपाशी येऊन थांबले. मला थोडस हायस वाटलं. मी गाडीतून उतरले, मी परत त्या पार्टीमध्ये गेले आणि मी शांत बसले. म्हणजे तू मधल्या वेळात कुठेच गेली नव्हतीस असं तुझं म्हणणं आहे? हो, पण त्या मधल्या वेळेत मी कुठे गेले होते याचे पुरावे माझ्याकडे नाही. चैतन्य, अर्जुनने ना ते सीसीटीव्ही फुटेज कोर्टामध्ये दाखवून हे सिद्ध केलंय की मी त्या रात्री पार्टीतून बाहेर पडले. पण त्या रात्री मी काय केलं याचे पुरावे माझ्याकडे नव्हते किंवा नाहीयेत. आणि म्हणून मी हे सगळं मूर्खासारखं वागून बसले. अण्णांच्या सल्ल्याने तो वेड्यासारखा एक व्हिडिओ तयार केला, फेक व्हिडिओ. कोटा साक्षीदार उभा केला. चैतन्य, मी सगळा मूर्खपणा केवळ त्या गोष्टीसाठी केला की माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही. तुझी शपथ घेऊन सांगते चैतन्य, मी वात्सल्य आश्रमात गेले नव्हते. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. म्हणजे आता माझी शपथ घेऊन खोटं बोलतीयस तू? मी जगलो काय मेलो काय तुला काय फरक पडतो म्हणा? चैतन्य, बोल ना काहीतरी. मी खरं सांगते, मी ना कोर्टात खोटं बोलले, पण आता हे जे काही मी तुझ्या समोर बोलले ना ते सगळं खरं आहे. त्यातला शब्दन शब्द खरं आहे. विश्वास ठेव रे माझ्यावर. मग हे सगळं मला आधीच का सांगितलं नाहीस? मला खरंच सांगायचं होतं. मला खरंच असं वाटलं की तुला मी सगळं खरं सांगावं. पण मला या गोष्टीची भीती वाटत होती चैतन्य, की मी तुला गमावून बसेन. आणि मला तसं होऊ द्यायचं नव्हतं. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आता आणखी ताणण्यात काही अर्थ नाहीतर ही कधीच खरं बोलणार नाही. हो आहे ना, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. पण साक्षी, तू हे सगळं माझ्याशी आधीच शेअर करायला हवं होतंस. आपण आधीच काहीतरी मार्ग काढला असता ना याच्यातून. पण ठीक आहे, ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण दोघं मिळून अर्जुनला एकत्र फेस करू. साक्षी, या सगळ्यातून मी तुला बाहेर काढणार. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी रोहिणी तांबे बोलतेय कोयना सोसायटीतून. हो, आमच्या सोसायटीच्या मागे एक रस्ता आहे, तिथे हो एक डेड बॉडी पडली आहे. खूप वास येतोय हो. तुम्ही जरा येऊन बघाल का? होय होय, कोयना सोसायटी. होय, ये या. हा, रोहिणी तांबे भाई, तुमच्यामुळे माझा दादा आता त्या डेड बॉडी पर्यंत नक्की पोहोचणार. आणि एकदाच त्या प्रतिमाचा चॅप्टर दी एंड. सत्यने ते प्रतिमा ऐकून डोकं फिरलंय माझं. त्या प्रतिमाच्या कचाट्यातून आपण कायमच सुटणार.